हाय, हॅलो फ्रेंड. अशोका मराठी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम पाहणार आहोत, अगदी घरगुती आणि खूप चविष्ट अशी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवलेली आहे, एकदम क्रीमी. तर चला आपण सुरुवात करणार आहोत स्ट्रॉबेरी आईस्क्रीमला. या ठिकाणी मी एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि एक वाटी पीटी साखर आहे. ही साखर मिक्सरमधून काढलेली आहे. इथे स्ट्रॉबेरी क्रश घेतलेला आहे. या ठिकाणी मी जी बॉटल घेतलेली आहे स्ट्रॉबेरी क्रशची, ती मी तुम्हाला दाखवत आहे. ही मला मार्केटमधून 70 रुपयाला मिळालेली आहे. तर तुम्ही कोणत्याही कंपनीची वापरू शकता. या ठिकाणी मी अमूल फ्रेश क्रीम घेतलेलं आहे, तेही 60 रुपये. या ठिकाणी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. आपल्याला या ठिकाणी बीटर मशीनची अजिबात गरज नाही, एकदम घरगुती साहित्यातून होत आहे. तर या ठिकाणी मी 250 ml फ्रेश क्रीम घेतलेली आहे आणि एक वाटी दूध घातलेलं आहे. फुल फॅट म्हशीचं दूध आहे, त्याच्यात अजिबात पाणी नाही आहे. तर या ठिकाणी आपल्याला जी साखर दळून घेतलेली आहे ती साखर यामध्ये अर्धा वाटी टाकून घ्यायची आहे. आणि यानंतर 5 ते 6 चमचे स्ट्रॉबेरी क्रश आणि अगदं थोडं चिमूटभर मीठ. तर हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून साधारणतः 10 मिनिटे फिरवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी एअरटाईट कंटेनर डब्बा घेतलेला आहे, तर त्यामध्ये आपण आईस्क्रीमचं बेस टाकून घ्यायचं आहे. हे फ्रीझरमध्ये आपल्याला 3 ते 4 घंटे सेमी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. खूप छान क्रीमी आणि टेस्टी होते ही आईस्क्रीम, तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर या ठिकाणी आपले 3 ते 4 घंटे झालेले आहेत. मी फ्रीझरमधून आपलं एअरटाईट कंटेनर डब्बा काढलेला आहे. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आपलं सेमी सेट झालेली आहे आईस्क्रीम. पाहू शकता खूप क्रीमी आहे. तर आपल्याला डबल एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डबल 10 ते 15 मिनिट मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी फिरवून घेतलेलं आहे आणि त्याच कंटेनरमध्ये हे आपलं आईस्क्रीमचं बेस ह्या कंटेनरमध्ये आपण टाकून घेणार आहोत. या ठिकाणी मी बटर पेपर घेतलेला आहे, आपल्या कंटेनरच्या मापाचा आहे, व्यवस्थित कापून घेतलेला आहे. तो आपल्याला अलगत हळू यावर लावून घ्यायचा आहे. बटर पेपरमुळे आपल्या आईस्क्रीमवर आईस क्रिस्टल तयार होत नाही आणि आईस्क्रीमला सॉफ्टनेसपणा येतो. परत एकदा आपल्याला हे ओवरनाईट फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर या ठिकाणी आपली परफेक्ट अशी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम झालेली आहे. तर पाहूयात आपण कशी झालेली आहे. यावरचं बटर पेपर आपण काढून घेणार आहोत. तर पाहू शकता मस्त सॉफ्ट क्रीमी एकदम बाहेरच्यासारखी आपली स्ट्रॉबेरी आईस्क्रीम झालेली आहे. पाहू शकता यावर थोडे थोडे बबल आलेले आहेत, म्हणजे आपली मस्त अशी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम झालेली आहे. तर आपण ती काढून एका वाटीमध्ये सर्व करूयात. तर आपण ही व्यवस्थित काढून घेतलेली आहे. पाहू शकता क्रीमी आणि मस्त टेस्टी झालेली आहे आपली आईस्क्रीम. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, आपली क्रीमी टेस्टी हेल्थफुल अशी आईस्क्रीम झालेली आहे. तर यावरून आपण ड्रायफ्रूट, चेरी, चॉको चिप्स हेही आपण यावर गार्निश करू शकतो. तर या ठिकाणी मी चेरी आणि चॉको चिप्सने व्यवस्थित असं गार्निशिंग करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये नक्कीच कळवा कशी झालेली आहे आपली स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. अशाच नवनवीन व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.